आपला मागचा ब्लॉग बघितलाच असेल. आता जस्ट पोहोचलोय आणि कसं पोहोचलोय ते तुम्ही बघा. मित्रांनो जाम मजा येते, जाम मजा आली आहे. हा हा हा, हे कसं वाटते, कसं वाटते बोल. हे आले कसं वाटते, याला पण बोलते. तो जिंकला बोलते, आल्या तो जिंकला, तो बघ जिंकला तो. आता आलाय गुलाबा किल्ला चला. येस वाढवली वाढवली, येस वाढव नुसता पाणी. जिंकलो जिंकलो सुसाट. तर बघितला आता ही व्हिडिओ वेगळी केली, कारण की तो मागचा व्लॉग खूप मोठा होणार होता, त्याच्यामुळे ही वेगळी व्हिडिओ केली. आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे केस आणि तोंड असं झालंय, चेहरा असा झालाय. तर आता पोहोचलोय, आता याच्या पुढचा सफर, पुढची मजा चालू करूया आपण. बघा इथे सोडला आणि इथून एंट्री आहे अशी. हे बघा असं एंट्री आहे आणि इथे खायला वगैरे थोडंफार स्नॅक्स आणि हे आहे आणि कशाला तरी अजून तिकीट आहे. तिकीटावर तिकीट, तिकीटावर तिकीट, किती तिकीट घेणार अजून, किती पैसे घ्यायचे, किती पैसे द्यायचे ना. तिथे VIP ला पैसे दिले 1000 रुपये, आता इथे कट द्यायला पर पर्सन 25 रुपये. हे गेले बीजे 100 रुपये, 150 रुपये, सॉरी 125 हे गेले. इथे चटपट खायला आहे, खायला गेल तर घालणं का करू किल्ल्यावर. बाकी तर जाणार होतो आपण आतमध्ये, तिकीट वगैरे घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. इथून एंट्री आहे, तिकीट काढेपर्यंत हा रस्ता कुठे जात आहे तो बघतोय मी. हा त्याच्या शोधात चाललोय. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम आले कुलाबा किल्ल्याला, सो काही आयडिया नाही याबद्दल. आपण सर्व फर्स्ट टाइम आलो, बाकी आम्ही सगळीच फर्स्ट टाइम आलोय. तर बघूया, इथून समुद्राचा व्ह्यू दिसेल, सी व्ह्यू दिसेल खूप छान असा. आणि हवा येते ना तेवढी चांगली गोष्ट आहे, समुद्र केला नाही हवाच असते. बोल ना, हा हा, याने ना कमीत कमी 1500 तरी फोटो काढले आतापर्यंत आणि अजून ना फोटो काढायचेच आहेत, त्याला फोटोच काढायचे आहेत. यो बादल आणि अजय, समजा बादल तरी कमी, अजय जास्त, अजय सारखा फोटो काढतो. ओ हो मित्रांनो, जे वॉशरूम आहेत हे चांगली जी गोष्ट आहे की वॉशरूम आहेत. ओ येस व्हाट अ व्ह्यू. या 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 मित्रांनो, हे आहे थांब ना, चालत वगैरे सराजकोट, हे आहे सराजकोट. ठीक आहे, आता माहिती पडलं सराजकोट आहे. आणि व्हाट अ व्ह्यू भाई साहब, टिवरांची झाडं आहेत आणि खूप भारी आहे. आणि तिथे पण ब्रिज आहे, पण तिथे जायला तिथून रस्ता पाणी सुकल्यावर जाता येईल. मित्रांनो इथून काय व्ह्यू येतो, काय सुंदर असा नजारा आहे. तिथे कपल आहे, ते तिकडे एन्जॉय करतात आणि आमचे बघा इकडे आहेत. अजून फोटोशूट चालू आहे, ते बघा पडणार वाटतं, पडणार दगडी दगडी नोड जाऊन फोटोशूट करतात. मी वरती आलोय रॅम, या वरती भारी येतं फोटो. सगळी जणांना मजा आलंय, सगळी जण एन्जॉय करतायत, मस्तच एन्जॉय करतात. आणि हे एन्जॉय करण्यासारखी जागा किल्ल्यावर तर अजूनच मजा येते. हे बघा त्याला काही शोध काय भेटला बघू, काच दारूचे बाटले पुरवून टाकले कोणतरी, चुकीच आहे. आता जाऊ या वरती किल्ल्यावर बघू कसं काय ते. मित्रांनो ही एंट्री आहे आणि इथून निघालोय पुढे आम्ही. हा फील्ड ऑफिस आहे इथे आणि हे बघा इथे हिस्ट्री लिहिलंय, कोलाबा फोर्टची हिस्ट्री आहे. हिंदीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीत पण आहे, हा तिन्ही भाषांमध्ये आहे. इथे डिटेल्स वाचू शकता. आणि इकडे जाऊ, इथे भवानी मातेचं मंदिर आहे हे बघा. तर इकडे जाऊया आपण आणि चाफ्याला फुलं फुलल्यात एकदम, चाफ्याची फुलं बघा, चाफ्याची फुलं, चाफ्याची फुलं. हे ब्रो गो इनसाइड. यस इकडे माऊलीचं मंदिर आहे, आम्ही या आता पाया पडून येऊया आपण. भवानी मातेचं मंदिर आहे, दर्शन घेऊया आणि मग जाऊया पुढेही. ओहो मंदिरात अंधार आहे, मंदिरात हे बघा शँडेलियर लावले मंदिरात, मस्त एकदम
पण लाईट नाही बहुतेक, आणि इथे वरती घरं पण आहेत किल्ल्यावर, लोक राहतात. तेही वरती गेल्यात, जाऊया वरते, वरून पण नजारा बघू. ते मित्रांनो तोफ आहे, तोफ काय तोफ बोला चालू करता का? इथून इथून टाकायचा गोळा, इथून इथून गोळा टाकायचा, हा तिथून आग लावायची. पहिले बारूद टाकायचा आणि मग तो गोळा टाकायचा, म्हणजे तिथून आग लावायची. मग कसं धुप्स धुप्स डायरेक्ट तिकडे काम 25. हो हो हो, इथे वाघ आहे तर वाघांपासून जरा सावध रहा. झोपलाय बिचारा, तसं काही करणार नाही आहे, पण वाघ आहे. आणि इथे फ्लॅग लावण्यासाठी आहे, पण आता फ्लॅग नाही आहे. ट्रेकिंगला आलोय आम्ही भरूनच. ओ हो हो, तिथे एक मोठं मंदिर आहे. आणि असा असा रस्ता आहे बघा, असा 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 असं कडेकडेनेच आपण चालत जाणार आहोत. आणि हा बघा समुद्राचा व्ह्यू, वाडा व्ह्यू, आणि त्या होड्या मस्त असा एकदम. जाऊया बघू नजारे चांगले चांगले. सोलर पॅनल आहे तिथे. इथून एंट्री केलेली अशी अशी असं असं वरती आलोय. इथे बघा मित्रांनो पूर्ण ओपन स्पेस आहे. इथे अजून झाडे लावली ना की खूप भारी दिसेल, असं बाजूबाजून झाडे लावली ना अजून भारी दिसेल. तो एक मंदिर आहे तिकडे, तुम्हाला दाखवला तो. आणि इथे दोन मोठी तोफ आहेत. आणि इथे जरा हवा येते, मस्त बरा वाटते. मला खूप गरम होतोय, मी जॅकेट घातलं वरून, जॅकेट नव्हता घालला पाहिजे होता. हे बघा किती मोठी मोठी तोफ आहेत. हे आहे 1630 ना, हे 1630 मधला आहे ना, 1630 सालीचा आहे. आणि किती मोठा आहे बघा, हे बघा खतरनाक आहे, जाम मोठं मोठं. आणि हे बघा, हा हा, मस्त वाटला मस्त वाटलं. त्या तोफा आहेत. आणि जस्ट आम्ही इथे आलोय आणि इथे धीरज गेला होता. धीरजला काय दिसलं बघा, दिस इज वॉशरूम. हलका होण्यासाठी जुन्या काळातलं हे होतं. आता तर बघून तर तेच वाटतंय, बाकी काय आयडिया नाही, दुसरं काय असेल तर माहीत नाही. पण माझी गलत फॅमिली होऊ शकते, पण बघून तर तेच वाटतंय की इथे पण काही सपोर्ट नाही. इथून खाली पडलं तर काम 25 डायरेक्ट आहे बघा, खाली खूप खोल आहे. पण ते असू शकतं, जर तुम्हाला काही माहीत असेल तर सांगा, जर मी चुकीचं असेल तर करेक्ट करा मला तिकडे कमेंट्समध्ये सांगा. बाकी मला वाटलं ते मी सांगितलं, धीरजला पण तेच वाटलं. मित्रांनो हवा पण सुटले आणि गरम पण होते, दोन्ही एकसाथ होते. आला स्टोकाला आलोय आम्ही ह्या साईडला, तुम्हाला दाखवतो तिकडून तसा 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 फिरत 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 आम्ही तिथून तिथून. हे काय माहीत नाही. आणि इथे आलोय आता, इथे आहे थोडं खाली काहीतरी आहे, खाली हे आहे आणि तो मंदिर आहे, खाली दरवाजा आहे, तिथे मंदिर आहे. हे बघा आणि इकडून काहीतरी इथे थोडंफार काहीतरी आहे ना, तिथे एक काहीतरी आहे ते बांधलेलं, नाव नाही माहीत म्हणा ॲक्च्युली. आणि हा आहे ना, हा कुंड असं वाटतं म्हणा, तलाव आहे. इथे जाऊन बघूया काय आहे ते. आणि हा व्ह्यू पूर्ण सिटी तिकडे आहे. तिथे पॅराग्लायडिंग चालू आहे, पॅराग्लायडिंग काय बोलतो त्याला, अरे यार फोकस नाही होत. हां हां, हे चालू आहे. पॅरा काय बोलतात माहीत नाही म्हणा, पॅराग्लायडिंग बोलतात काय बोलतात माहीत नाही. बघा हा असा दरवाजा आहे, आम्ही वरती होतो. आणि हे खाली आहे बघा, फोटोशूट चालू आहे. आणि थोडस इथे बसायला आहे या साईडला, बसल्यात बाकी फोटो वगैरे काढतात लोक. आणि इथून असं पूर्ण असा नजारा, वा वा वा, इकडे पण फोटोशूट चालू आहे. हे बघा मित्रांनो, पाणी साठवण्यासाठी इथे हे आहे, तलाव मोठा आहे. तिथून उतरायला आहे, एंट्री बंद आहे का नाही माहीत नाही, काही तिथून नाही गेलो मी, इथून आलोय बघण्यासाठी. पायऱ्या वगैरे आहेत आणि पाण्यात हे झाले, ग्रीन झाले आहे, एंट्री चालू आहे. त्या काय मुली गेल्या तिथे, तर जाऊया मंदिर होतं तो मंदिर होत. हा बघा मित्रांनो मंदिर, गणपती बाप्पा आहे. जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ. गणपतीचं मंदिर आहे इथे पण मित्रांनो, साफ आहे मंदिराच्या बाहेर. तो बजरंगबलीचं मंदिर असणार, लेट्स चेक.
येस बजरंगबलीचं आहे आणि हा बघा चाफा पण फुलला आहे. बजरंगबलीचं पण दर्शन घेऊन येऊ आपण. मस्त अशी मूर्ती आहे आणि हवा सुटली आहे. हा मंदिराचा परिसर आहे काल का. हा बघा एक या लेफ्ट हँड साईडला आय थिंक शंकराचा मंदिर असणार महादेवांचा. यस महादेवांचं मंदिर आहे नंदी महाराज महादेवांचं मंदिर आहे. महादेवांची मूर्ती दर्शन घेतला. बाकीचे पण आहेत तर जाऊया. इथे विहीर पण आहे. विहीर ओ वॉट अ डीप विहीर. खूप डीप आहे. इथलाच पाणी घेत असतील यूज करण्यासाठी. बाकी मित्रांनो आता आम्ही फिरलोय. खूप ऊन पण लागते सो आम्ही निघतोय. आता इथे खायला आहे पण बिसलरी नाही त्यांच्याकडे. प्यायला पण देतात तुम्हाला असं नाही नाही पण बिसलरी नाही. तर चलो चलते बाहेर करते बोट का इंतजार. हे टपरी आहे नाही पिण्याचं पाणी आहे. पिण्याचं पाणी आहे. तर मित्रांनो आलो बाहेर आम्ही किल्ल्याच्या. बोट येते आहे पण किती जाणार त्याच्यात माहीत नाही. ही माणसं पण जाण्यासाठीच थांबले आहेत. सो चला निघतो मग. तर मित्रांनो हा किल्ल्याचाच व्लॉग होता. छोटाशीच व्हिडिओ असणार आहे पण ती या व्हिडिओमध्ये ॲड नाही केली बिकॉज मोठा होणार होता. तर याच्या पुढची जर्नी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये बघितली असेल तुम्ही. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय बाय. जय श्रीराम जय श्रीराम.